नमस्कार, फ्रेजी फ्रेंजीस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे घरच्या घरी लाजवाब छोले बनवण्याची सोपी पद्धत। छोले मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस चालू करून कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घाला। तेल गरम झाल्यावर त्यावर 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घाला व गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राई करा। तेलाचा वापर कमी करून कांदा चांगला शिजण्यासाठी थोडा गरम पाणी घाला। आता एक छोटा चमचा आल्याची पेस्ट, एक छोटा चमचा लसणाची पेस्ट कांद्यावर परतून घ्या। आलं लसणाची पेस्ट कांद्यावर परतून झाल्यावर सर्व मसाले परतून घेऊया। एक छोटा चमचा घरगुती लाल मसाला, एक छोटा चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे छोले मसाला। घरगुती लाल मसाल्याऐवजी तुम्ही कश्मीरी मिरची पावडरचा इथे वापर करू शकता। हे 2 चमचे मी छोले मसाला घालत आहे। हे सर्व मसाले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 2 मिनिट परतून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता कांदा मस्त शिजलेला आहे, फक्त एक वाफ काढून घेऊ। मसाले परतून झाले आहेत। आता कट केलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालून शिजवून घ्या। लगेचच यामध्ये घालूया चिरून घेतलेली मिरची व 1/2 इंच आलं मी स्लाइस्ड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला व छोलेसाठी ग्रेव्ही तयार करा। ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी थोडा पाणी घालते, कारण छोले मी 1 दिवस अगोदर शिजवून डीप फ्रीजमध्ये ठेवले होते। तुम्ही यामध्ये छोले शिजवल्यानंतरचा पाणी घालू शकता। आता यामध्ये 100 ग्रॅम भिजवलेले छोले घाला। छोले रात्रभर भिजवल्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 5 मिनिट छोले मसाल्यामध्ये शिजवा, जेणेकरून छोल्याला चांगली टेस्ट येईल। छोले लाजवाब बनवण्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा चाट मसाला घाला। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 मिनिट शिजवा। तांदळाच्या भाकरीसोबत खायला थोडी ग्रेव्ही मला हवी आहे म्हणून थोडा पाणी घातला। आता शेवटी यामध्ये 1 छोटा चमचा साखर घाला। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आपले लाजवाब छोले तयार आहेत। कलर बघा ह्याचा, खूप छान। मग तुमचा कधी आहे प्लॅन? ट्रस्ट मी, अशा पद्धतीने छोले बनवा, खरंच खूप खूप छान लागतात। गरमागरम छोले भातासोबत, भाकरीसोबत, भटुरेसोबत खाऊन ह्याचा आनंद घ्या आणि नेहमी आनंदी राहा। भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत लाजवाब रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटीसुद्धा क्लिक करा, म्हणजेच माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। धन्यवाद।